रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23-24-25 फेब्रुवारी पर्यंत. सर वाट कसली बघता? ऑल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. अभ्यासिका व वाचनालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे भांडार खुले झाले असून तरुणांनी व्यसनापासून दूर राहून वाचनावर भर देत ज्ञान संपादित करावे व पालकांचे स्वप्न साकार करावे असे उद्घाटन प्रसंगी आवाहन ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी सायगावकर यांनी केले. हे लष्करी अधिकारी लेफ्टनंट प्रथम गोरख महाले यांच्या स्मरणार्थ जायखेडा गावात त्यांच्या मामाच्या गावी अभ्यासिका व वाचनालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. अभ्यासिकेचे उद्घाटन महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी सायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा गायकवाड ह्या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे आमदार दिलीप बोरसे, आमदार पाटील, पब्लिक एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष तथा पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे, वीर पिता गोरख महाले, वीर माता शीतल महाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, महाराष्ट्र धर्म जागरण प्रांत प्रमुख प्रदीप बच्छाव, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, विशेष कार्य अधिकारी महेश शेवाळे, देवळा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, मवीप्र समाज संस्था संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे, प्रशासकीय अधिकारी विद्या पाटील, जायखेडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम पाटील, विक्रीकर विभाग अधिकारी विकास मोरे तसेच जायखेडा येथील उपसरपंच संजय मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वीर माता शीतल महाले व वीर पिता गोरख महाले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याचबरोबर सैनिकी सेवेदरम्यान शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांचा तसेच नुकतेच शासकीय सेवेत दाखल झालेल्या तरुणांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. कार्यक्रमासाठी विविध संस्थांच्या आजी माजी पदाधिकारी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ तुषार शेवाळे यांच्या हस्ते अभ्यासिकेसाठी काही पुस्तकांची भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रतिभा चौरे यांनी केले, तर आभार निलेश पाटील यांनी मानले. विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाला एक नवीन चालना मिळावी व विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणे ग्रामीण विद्यार्थ्यांना सोपे व्हावे या उद्देशाने ही संकल्पना राबवण्यात येत आहे. उपस्थित आजच्या या वाचनालयाचे उद्घाटन तुमच्या परिसरातील शान, महाराष्ट्राची शान, आदरणीय ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजयभाऊ व्यासपीठावर सर्व इतर सर्व मान्यवर आणि खास करून जायखेडावासी ज्याचं मी खरं मनापासून कौतुक करतो, सर्व ग्रामस्थ खरं म्हणजे आता केव्हापासून कार्यक्रम सुरू आहे, कार्यक्रम जसं जसं पुढे सरकत आहे तसं तसं मला कळत नाही की हा नेमका आनंदाचा आहे की क्षण दुःखाचा क्षण. आज ज्याच्या नावाने ही वाचनालय सुरू केलं तो किती महान होता, हुशार होता हे आपल्या सगळ्यांच्या वक्त्यांच्या तोंडून मी ऐकतोय. खरं म्हणजे बाजूच्याच गावाला असल्या कारणाने आणि माझ्या भावाचा मित्राचा चांगला संपर्क घराण्याशी असल्यामुळे आणि माझे काकांचे संबंध असल्यामुळे मी फक्त प्रथमबद्दल ऐकून होतो की प्रथम नावाचा एक विद्यार्थी आहे सायगावचा, तो खूप हुशार आहे, त्याला भेटण्याचा कधी एवढा योग आला नाही, परंतु एक छान व्यक्तिमत्व आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो आपल्या परिसराचं नाव मोठं करेल असं मी फक्त ऐकून होतो. आणि एक मनात आलं होतं, मी माझ्या लहान भावालाही मी बोललो होतो गोरखच्या माध्यमातून त्याला भेटू आपण कधीतरी सुट्टीवर आला तर एनडीए सारखा आम्ही कधीतरी 12वी सायन्स ला असताना एनडीए जर नुसतं नाव काढलं तरी आम्हाला भीती वाटायची की आपल्याकडनं होईल की नाही. अशा परीक्षेमध्ये तो उत्तुंग त्याने यश मिळवलं आणि